बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट तिच्या जिगरा या सिनेमामुळे चर्चेत आहे. आलिया आणि वेदांग रैना या सिनेमात मुख्य भूमिकेत असून भाऊ बहिणीच्या नात्यावर हा सिनेमा आधारित आहे. 11 ऑक्टोबरला सिनेमा प्रदर्शित झाला आहे. सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. बॉक्स ऑफिसवरही आलियाचा जिगरा सिनेमा चांगली कमाई करत आहे. या सिनेमाने 2 दिवसात 11,56,00,000 गल्ला जमवला आहे. पण हे बॉक्स ऑफिस कलेक्शन फेक असून आलियाने स्वतःचं तिकीट खरेदी केल्याचा गंभीर आरोप बॉलिवूड अभिनेत्रीने केला आहे. बॉलिवूड अभिनेत्री दिव्या खोसलाने नुकतंच आलिया जिगरा सिनेमा थिएटरमध्ये जाऊन पाहिला. हा सिनेमा पाहिल्यानंतर दिव्याने इंस्टाग्राम स्टोरीमध्ये एक पोस्ट शेअर केली आहे. सिनेमागृहातील फोटो दिव्याने शेअर केला. हा फोटो शेअर करत ती म्हणाली, जिगरा सिनेमा बघायला मी सिटी मॉलमधील PVR मध्ये गेले होते. थिएटर पूर्ण रिकामे होते. सगळे थिएटर रिकामे आहेत. आलिया भट्टमध्ये खरंच जिगरा आहे. स्वतःच तिकीट खरेदी करून फेक कलेक्शन दाखवलं आहे. याबाबत सगळे शांत का आहेत? या पोस्टमधून दिव्याने आलियावर आरोप केले आहेत. तिच्या या पोस्टने सगळ्यांचंच लक्ष वेधून घेतलं आहे. दरम्यान आलियाच्या जिगरा सिनेमाने पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर 4,55,00,000 गल्ला जमवला तर दुसऱ्या दिवशी 6,55,00,000 कमाई केली. रविवारी हा सिनेमा किती कमाई करेल हे पाहावं लागेल. जिगरा सिनेमात परदेशातील तुरुंगात कैद असलेल्या आपल्या भावाला सोडवण्यासाठी बहीण कोणत्या थराला जाऊ शकते अशी ही गोष्ट आहे. आलिया भट्टने सिनेमात सत्या ही भूमिका साकारली आहे तर अभिनेता वेदांग रैनाने तिच्या भावाची अंकुरची भूमिका साकारली आहे.